三月妙法。三月妙法。महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय. 11वी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड. जय भीम, मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरची आज चर्चा झाली. त्या चर्चेमधले असणारे तीन मुद्दे होते. एक म्हणजे अतिक्रमण जमिनीवरती शेतीसाठी केलेली आहे तो एक प्रश्न होता. दुसरा, गावामध्ये अनेक जणांनी स्वतंत्र घरं बांधलेली आहेत त्याला अतिक्रमण करून काढण्याच्या नोटिसा आलेल्या आहेत. आणि तिसरा, दीक्षाभूमीवरती जे आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांना अरेस्ट करण्यासाठी भूमिका तिथल्या पोलिसांनी घेतली होती. त्या तिन्ही मुद्द्यांवरती चर्चा झाली. ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केलेलं आहे त्यांचं पिकाचं नुकसान होणार नाही, त्यांना नुकसान त्या ठिकाणी केल्या जाणार नाही, त्यांना हुसकावून लावल्या जाणार नाही आणि ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय त्या ठिकाणी झाल्यात आला. जिथे गावामधल्या घरं आहेत पण अतिक्रमित आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे त्यांना उठवल्या जाणार नाही, नोटीस बजावल्या जाणार नाही आणि त्या संदर्भातला असणारं नवीन धोरण शासन हे लवकरच जाहीर करेल असं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलं. दीक्षाभूमीच्या संदर्भातलं ज्या कार्यकर्त्यांवरती केसेस झाल्या होत्या त्या सगळ्या केसेसवरती कुठलीही पुढची प्रक्रिया होणार नाही किंवा त्या कार्यकर्त्यांना अरेस्ट होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश नागपूर सीपीला दिलेत. आणि आम्ही अपेक्षा बाळगतोय की नागपूर सीपी दिलेले आदेश पाळतील अशी परिस्थिती आहे. आता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा,